राम म्हणलं. राम राम. किती वय आहे आजोबा तुमचं? आमचं 80 आहे. 80 आहे का? तुम्ही बराच काळ बघितला. काळ तर बघितला पण देव कोणचा ठुला नाही. देव केले सगळे. काशी अयोध्या हरिद्वार ऋषिकेश बद्रीनाथ केदारनाथ गौरीकुंड गुप्त काशी रुद्रप्रयाग रामेश्वर कन्याकुमारी तिरुवन संगम मथुरी गोकुळ रंदावनी गंगासागर अमरनाथ कोणची वारी सोडीत नाव ना कोणता सप्ता सोडीत नाव. 5 वेळा जाऊन आला रेल्वेनं. ऐका बिगर तिकटाचं लातूरावून बसलं. लातूर ती परळी, परळी ती पूर्णा, पूर्णा ती खांडवा, खांडवा ती इलाहाबाद, इलाहाबाद ती काशी. 4 दिवस काशीला जायला लागते. काशी करायची, तिरवणी संगम करायचा, अयोध्या गाडी धरायची. अयोध्याला 2 दिवस चालती, 4 आणि 2 6 दिवस अयोध्याला लागते. अयोध्या करून हरिद्वार गाडी धरायची, हरिद्वारला 2 दिवस चालती, 6 आणि 2 8 दिवस लागते हरिद्वारला. हरिद्वारला गेलं की रेल्वे संपली, 15 रुपये देऊन एसटीनं ऋषिकेशला जायचं. ऋषिकेशपासून हिमालय पर्वत, हिमालयामध्ये गंगोत्री यमुत्री केदारनाथ बद्रीनाथ एसटीनं करायचं आणि हरिद्वारला यायचं. हरिद्वारून मथुरा गाडी धरायची, कृष्णाची नगरी दिल्ली आग्राच्या पुढी पारगभर रेल्वे चालती. मथुरीला गेलं गोकुळ 20 किलोमीटर अंतर, रंदावन 20 किलोमीटर अंतरावर. मथुरा गोकुळ रंदावन गया पर्याग करायची तीच काशीला जायचं. काशीचं पाणी घ्यायचं, रामेश्वरला जायचं, रामेश्वरला घालायचं, रामेश्वरचं घ्यायचं, मद्रासला यायचं, मद्रासहून कन्याकुमारीकडे जायचं. कन्याकुमारी करायची, जगन्नाथपुरी करायची, मदुराई करायची, मद्रासला यायचं, मद्रासहून काशीला यायचं, रामेश्वरचं पाणी काशीला घालायचं आणि काशीचं तीर्थ घेऊन उड्या मारीत गावाकडे यायचं. एका बारी 4 दा 5 वेळा जाऊन आलं. म्हणजे ऐका, काशी अयोध्या हरिद्वार ऋषिकेश बद्रीनाथ केदारनाथ गौरीकुंड गुप्त काशी रुद्रप्रयाग रामेश्वर कन्याकुमारी तिरुवन संगम मथुरी गोकुळ रंदावनी गंगासागर अमरनाथ कलका कोणची वारी सोडली नाही ना कोणचा सप्ता सोडी सोडला नाही. ही गंगोत्री यमुत्री केदारनाथ बद्रीनाथ, एक वेळेस बद्रीनाथाचं दर्शन जर घेतलं तर माणसाला पुण्य किती भेटतं ते ह्या पुस्तकात दिलंय नीट ऐका. एका दिवशी पार्वतीने शंकरला विचारले बद्रीनाथ कथा काय, तेव्हा कैलासनाथ म्हणाले नीट ध्यान देऊन ऐका. पार्वती मातेने वशिष्ठ मुनीला प्रश्न केला, कलियुगात येणार तेव्हा मनुष्याला तारण पाप नाशक असा मार्ग कोणता आहे, तेव्हा वशिष्ठ मुनीने विचार करून उत्तर दिला, कलियुगात जो माणसानं बद्रीचं दर्शन घेईल त्याला शतकोटी यज्ञ केल्या एवढं पुण्य मिळालं म्हणते. एक वेळेस बद्रीचं दर्शन झाले. हिमालय किती मोठा आहे ते इथं अंतर दिलाय. किती मोठा आहे हिमालय अंतर सांगा बरं जरा. हरिद्वारापासून बद्रीनाथ 324 किलोमीटर, हरिद्वारापासून गौरीकुंड 247 किलोमीटर, गंगोत्री पासून बद्रीनाथ 135 किलोमीटर, बद्रीनाथ ते ऋषिकेश 301 किलोमीटर, ऋषिकेश ते गोविंद घाट 275 किलोमीटर, ऋषिकेश पासून गौरीकुंड 216 किलोमीटर, ऋषिकेश पासून हनुमान चिट्टी 220 किलोमीटर, हनुमान चिट्टी पासून गौरीकुंड 300 किलोमीटर, गौरीकुंड पासून बद्रीनाथ 233 किलोमीटर, कोटलधार बद्रीनाथ किती 328 किलोमीटर. एवढा मोठा हिमालय आहे. महादेवानं गणपतीचं मुंडकं छाटलेलं बुड कुठं आहे ते सुद्धा बघून आला. कुठं आहे? इथं कर्नाटकात आहे. वेळात जाऊन येणं होतंय. चौरस्ता उंबरगा, उंबरग्याच्या पुढे आचलबेट, आचलबेटच्या पुढे अमृतकुंड, अमृतकुंडाहून पुढे एक कर्नाटकात चांडकापूर म्हणून गाव आहे, चांडकापूरच्या पुढे उमापूर आहे, त्या उमापूरला बघायसारखं आहे महादेवाचं. तिथं आमचं गाव सावरगाव गंगापूरच्या वरचं आहे. भूकंपच्या आधी गाव सोडून लातूरला आलो.
आला ते दुर्गा दाळ मेल मध्ये 12 रुपये हाजरीवर धंदा केला, 8 तासाला 12 रुपये होते. आताचा काळ कसा आहे, तुमचा काळ कसा होता थोडा? आमचा काळ चांगला होता, आताचा नकली निघाला काळ, नकली बाजार. ठीक आहे, आमच्याशी खूप चांगलं बोललात. आता हा व्हिडिओ केला तुमचा युट्यूब चॅनलला टाकू का? टाका की, एक लाईक करा. बार बार, ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद.